नमस्कार मित्रांनो रचनाश्री मिस किचनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची आपली रेसिपी आहे काला जामून चला तर मग साहित्य पाहूया इथे आपल्याला लागणार आहे तीन चमचे मैदा एक चमचा सुजी अर्धा चमचा बेकिंग पावडर दोन पिंच सोडा खवा शंभर ग्रॅम मीठ घी एक चम्मच आणि एक चम्मच कॉनफ्लावर दूध आहे अर्धी वाटी फुल फॅट आणि फूड कलर आहे रेड हा ऑप्शनल आहे चला तर मग आता आपण फर्स्ट खव्याला रोस्ट करून घेऊया खवा कधी कच्चा घालायचा नाही आहे त्यामुळे थोडंसं त्याला परतायचं आहे आपल्याला पॅनवर इथे पाहू शकता व्यवस्थित पण लो टू मिडियम गॅसवर खवा परतत आहोत खवा आपला तेल सोडूपर्यंत त्याला परतून घ्यावं गुलाबजाम हे सर्वांनाच आवडतात मित्रांनो त्यात विशेष म्हणजे मी आज काला जामून बनवत आहे हे तुम्ही नक्की घरी ट्राय करू शकता खव्याने इथे तेल सोडलेलं आहे तर व्यवस्थित आपलं झालेलं आहे यामध्ये मी आता थोडंसं दूध घालणार आहे अगदी एक ते दोन चम्मच, याला आपण पुन्हा असं परतून घेऊया दोन ते तीन मिनटं परतायचं आहे दूध घातल्यानंतर इथे पाहू शकता खवा आपला व्यवस्थित तळून झालेला आहे इथे आता ह्या खव्यामध्ये हा आपला खवा थोडा थंड झालेला आहे तर यामध्ये आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊया कॉर्नफ्लावर आहे हे एक चमच मीठ चवीनुसार तीन चमचे मैदा घी बेकिंग सोडा आणि खायचा सोडा आणि एक चमचा सुजी तर थोडंसं मी मैदा वाचून ठेवते कसं लागेल तसं आपण घेऊ शकतो आणि याला आपण एकत्र करून घेऊया थोडं गरम आहे म्हणून मी चमच्याने करत आहे पण आपण याला हाताने करायचं आहे व्यवस्थित मिक्स याला व्यवस्थित आपण असं एकत्र करूया हे पाहू शकता तुम्ही इथे मी हळूपणे याला सर्वांना मळून घेत आहे पाहू शकता सर्व जिन्नस मिक्स झालेले आहेत खव्यामध्ये तर यामध्ये मी दोन चमचे मिल्क आहे ते घालत आहे मिल्कमध्ये मी एक चम्मच साखर घातलेली आहे त्यामुळे तुम्हीही तसंच साखर डायरेक्ट न टाकता थोडं दुधातून घालून टाकायचे आहे साखर यासाठी की आपल्या जामुनला व्यवस्थित असा कलर येतो डार्क त्यामुळे एक चम्मच साखर आपल्याला हवी आहे इथे व्यवस्थित असं मिक्स आणि मळून घ्यायचं आहे इथे मी अजून दोन चम्मच तीन चम्मच मी घातलेले आहे म्हणजे टोटल मी पाच चमचे इथे दूध वापरलेलं आहे पाहू शकता तुम्ही म्हणून व्यवस्थित हळूहळूपणे जे पाहिजे ते टाकायचं आहे एकदम टाकू नका मैदा आणि दूध एकदम घालू नका आता मी इथे सर्व एक चम्मच जो बाजूला काढला होता मैदा तोही मी यामध्ये मिक्स करत आहे हे इथं माझं व्यवस्थित असं हाताने मळून होत आहे पाहू शकता तुम्ही जास्त चांगलं व्यवस्थितपणे जर मर, मळलं आपण ह्या पिठाला तर आपला स्पॉन्जी होतो कालजामून हा फूड कलर आहे रेड आणि ऑरेंज आहे त्यामुळे मी घालत आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता नाही तर स्किप करू शकता माझ्याकडं कर होता त्यामुळे मी टाकत आहे इथे पाहू शकता आपलं पीठ व्यवस्थित तयार आहे मळून झालेलं आहे तर याला आपण दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहोत पुढची कृती आपण चाचणी करून घेणार आहोत त्यासाठी दीड वाटी आपल्याला साखर आणि दीड वाटी पाणी लागणार आहे ते इथे मी पातिल्या घेतलेल्या आहे त्यामध्ये मी पाणी घातलं आहे एक एक वाटी आहे प्रथम आणि एक वाटी साखर घातलेली आहे इथे मी अजून अर्धा वाटी पाणी घालत आहे आणि अर्धा वाटी साखर कारण चाचणी आपल्याला जास्त हवी आहे त्या हे आपले कालाजामून असे मोठे होणार आहे तर ते, त्याला सोक करायला चाचणी भरपूर लागेल त्यामुळे दीड वाटी पाणी आणि दीड वाटी साखर घातलेली आहे इथे मी सात आठ विलायची घालत आहे पाहू शकता तुम्ही पीठ आपलं रेस्ट करून झालेलं आहे तोपर्यंत आपली चासणी उकळे उक्ड़े, उकळेल आता याचे मी छोटे छोटे पेढे तयार करून घेणार आहे मी आ, मी इथे असं लंबकृती असं कालाजामुनचं आकार देणार आहे तुम्ही गोल देऊ शकता कसाही तुमच्या मनाप्रमाणे देऊ शकता पाहू शकता इथे व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे मी आकार देत आहे एक एक करून घ्यायचा आहे कुठेही दिसत नाही आहे क्रॅक नाही आहे त्यामुळे व्यवस्थितपणे हातावर मसलून व्यवस्थित त्याला आकार द्यायचा आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट होते आणि हेल्दी पण आहे आणि घरच्या घरी असल्यामुळे खूप हेल्दी आहे त्यामुळे नक्की ट्राय करा इथे मी तुम्हाला तीन करून दाखवते नंतर मी सर्व करून घेणार आहे तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता मित्रांनो तर इथे तेल तापलेलं आहे कढाई मी ठेवलेली होती फास्ट करायचं आहे आपली म्हणजे हाय फ्लेमवर ठेवायचं आहे प्रथम जेणेकरून लगेच आपलं व्यवस्थित म्हणजे आपला जो गुलाबजाम आहे तो फाटणार नाही आणि नंतर स्लो करायचा आहे गॅस ते लक्षात ठेवा नीट टीप नाही तर आपला गुलाबजाम फाटू शकतो आणि याला सतत हलवत राहायचं आहे आपल्याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून तो एकाच बाजूला असा करपणार ना कि नाही किंवा जळणार नाही याची काळजी घ्या पाहू शकता इथे मला दोन ते तीन मिनटं लागलेले ला। आहेत त्याला परतायला याला तळून घेण्याला तर अशा प्रकारे मी इथे सर्व माझे कालाजामून तळून झालेले आहेत चासणी पण आपली रेडी होती तर यामध्ये आता आपण दोन तास तरी याला भिजत ठेवणार आहोत तुम्ही पाहू शकता किती मस्त टेक्स टेक्चर आलेलं आहे आणि खव्याचे आहेत तर खूप सुंदर लागतात त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा घरच्या घरी काला जामून थँक्यू